यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी ही हंगाम सुरू झाला तेव्हापासूनच झाली होती। मागच्या वर्षी शेतकऱ्यांना व्यापारी खरेदीमध्ये हमी किमतीपेक्षा जास्त किंमत मिळाली होती। 5,450 रुपये मागच्या वर्षाची हमी किंमत होती, पण व्यापाऱ्यांनी त्याच्यापेक्षा जास्त भाव दिलेत आणि 6,200-6,500 पर्यंत मागच्या वर्षी कापूस शेतकऱ्यांचा खपला। म्हणून CCI आणि महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या खरेदीची गरज पडली नाही, पण या वर्षी सुरुवातीपासूनच माझ्यासारख्याने हा अंदाज व्यक्त केला होता की यंदा हमीभाव सुद्धा मिळणार नाही। यंदाचा हमीभाव 5,550 रुपये 100 रुपये वाढून होता, पण तो सुद्धा बाजारात मिळणार नाही आणि म्हणून सरकारच्या खरेदीची गरज आहे। ही मागणी आम्ही करत होतो। सुरुवातीला CCI खरेदी थोडी उशिरा सुरू झाली, पण शेतकरी व्यापाऱ्यांना कापूस विकत होते आणि 5,200-5,300-5,100 ला व्यापारी कापूस खरेदी करत होते, पण नंतर CCI खरेदी सुरू झाली आणि 5,500-5,400 भाव मिळायला लागला, तेव्हा मग शेतकरी CCI कडेही वळले आणि मग महाराष्ट्र फेडरेशनचीही केंद्र काही ठिकाणी सुरू झाली। पण कोरोना व्हायरसचा प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हा मग कापूस बाजारात आणखीन मंदी आली आणि त्यामुळे व्यापारी सुद्धा इतके धस्तावलेत की त्यांची खरेदी कमी झाली आणि CCI आणि महाराष्ट्र फेडरेशनची खरेदी वाढली। पण मग लॉकडाऊन सुरू झालं, त्याच्यानंतर आणखीन मंदी आली, पण लॉकडाऊनमध्ये खरेदी बंद होती आणि मग लॉकडाऊनमध्ये थोडी जेव्हा सवलत दिली गेली आणि 20 एप्रिलपासून खरेदी सुरू झाली तेव्हा शेतकऱ्यांजवळ कापूस खूप शिल्लक होता। माझा जो अंदाज होता की जवळपास 1 कोटी क्विंटल कापूस शेतकऱ्यांजवळ शिल्लक असेल आणि काही सेंटर सुरू केले आहेत, मग त्याच्यामध्ये 10 गाड्या 20 गाड्या अशा पद्धतीने सोशल डिस्टन्सिंगचे नॉर्म्स आणि मग CCI जो एक प्रकारचा ऑर्डर होता की आम्ही फक्त FAQ क्वालिटीचा कापूस घेऊ, त्यामुळे शेतकऱ्यांना खूप अडचणी येत होत्या। जो कापूस CCI नाकारला तो कापूस व्यापारी 4,500 वरती घेत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता। साधारण गोष्ट आहे की एखाद्या माणसाचा पगार जर 50,000 रुपये असेल आणि तो 25,000 रुपये झाला तर त्याच्यावर काय सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होईल। तर त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी 6,200 कापूस विकला मागच्या वर्षी, त्याला यावर्षी 4,500 विकायची वेळ आली तर त्याच्यावर किती ताण पडेल त्याच्या मानसिक विचारावर। आणि त्यामुळे आम्ही अशी मागणी करत होतो की यावर्षी आता उरलेला कापूस सरकारनी CCI फेडरेशननी कुठलंही ग्रेडिंग न करता विकत घ्यावं, पण ते काही मान्य होत नव्हतं। पण हळूहळू मग त्याच्यातनं सुधारणा व्हायला लागली आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी सुद्धा विधानं केलीत की शेतकऱ्यांचा सगळा कापूस विकत घेतला जाईल। त्यात असंही विधान होतं की अर्धा कापूस जो चांगल्या दर्जाचा तो आम्ही घेऊ आणि अर्धा कापूस व्यापारी घेतील। पण आज मला सांगायला आनंद वाटतो की CCI आणि फेडरेशनची खरेदी ही शेतकरी हिताची झालेली आहे असं आता म्हणता येईल, कारण जो माझा अंदाज होता 1 कोटी क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे तो आता जवळपास 70 ते 75 लाख क्विंटल कापूस CCI आणि फेडरेशननी या पोस्ट लॉकडाऊन नंतर खरेदी केलेला आहे अशा बातम्या आता येतात आहेत आणि शेतकऱ्यांना ग्रेडिंगमध्ये सुद्धा खूप जास्त त्रास झालेला नाही। 200-300 रुपये कमी भाव देऊन कापूस खरेदी करण्यात आलेला आहे आणि मला असं वाटतं की उरलेला कापूसही या 4-5 दिवसात 8 दिवसात खरेदी होईल। मला वर्धा जिल्ह्यातली माहिती अशी आहे की आता मार्केट कमिटीकडनं शेतकऱ्यांना फोन चाललेले आहे, ज्यांनी नंबर लावलेला आहे की तुमचा कापूस शिल्लक असेल तर तो घेऊन यावा। या वर्षीची कापूस खरेदी थोडाफार शेतकऱ्यांना त्रास देत पूर्ण झालेली आहे। मी आजच CCI काही अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांचं असं मत होतं की तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते, ज्या पद्धतीने 7-12 वर त्याची माहिती दिली जाते, कापूस किती लावला आहे, किती उत्पादन होणार आहे, त्याचा आधार कार्ड, त्याचा अंगठा घेतला जातो,
त्या पद्धतीचे रेकॉर्ड ठेवून त्या पद्धतीचं सहकार्य सरकारने सी सी आयच्या खरेदीला करावं असं त्यांची मागणी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल आणि जे व्यापारी शेतकऱ्यांचा माल कमी भावात घेऊन फेडरेशनला सी सी आयला जास्त भावाने विकण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर आपल्याला नियंत्रण करता येईल. पण माझा एक शेतकरी म्हणून असं म्हणणं आहे की सी सी आयनी सुद्धा फक्त एफ ए क्यूचा आग्रह धरू नये. त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या एकाधिकार योजनेमध्ये ज्या पद्धतीने सुपर एफ ए क्यू फेअर अशी जी भावाची रचना होती त्या पद्धतीने थोडी लवचिकता आणावी कारण पुढच्या वर्षी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा सगळा कापूस सी सी आयला आणि फेडरेशनला घेण्याची वेळ येणार आहे आणि हे ते अधिकारीसुद्धा मान्य करतात आहेत. कारण की कोरोनानंतर जागतिक बाजारातली मंदी काही दूर होणार नाही आहे. सरकीचे भावही खूप तेजीत येणार नाही आहे कारण की आज मक्याच्या भावात प्रचंड मंदी आहे. 1800 रुपये हमी भाव आहे, 1100 रुपयात खपतो आहे. त्याच्यामुळे सरकीच्या ढेपीच्या भावात खूप तेजी येईल आणि त्यामुळे सरकीची तेजी वाढेल आणि म्हणून कापसालाही भाव मिळेल असं चित्र पुढच्या वर्षीचं दिसत नाही आहे. आणि देशात सगळीकडे कापसाचा पेरा वाढला अशी बातमी सगळीकडनं येते आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्षीची कापूस खरेदी तर आता होत आलेली आहे पण पुढच्या वर्षीची तयारीसुद्धा करावी लागणार आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा जागरूक राहावं लागणार आहे. 5800 रुपयाचा पुढच्या वर्षीचा हमी भाव आहे तो भाव मला नाही वाटत की कोणी व्यापारी सुरुवातीच्या मुहूर्ताच्या वेळेसुद्धा देऊ शकतील. आणि म्हणून यंदाच्या कापूस खरेदीत धडा शिकून सी सी आय, फेडरेशन, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि शेतकरी या सगळ्यांनी आत्तापासून नियोजन करायला पाहिजे की पुढच्या वर्षीचा कापूससुद्धा 5800 रुपयाच्या हमी भावामध्ये विकत घेतला जाईल आणि शेतकऱ्यांना जास्त त्रास न देता त्यांचा 90% कापूस हा एफ ए क्यूच्या भावानी आणि 10% कापूस हा कमी भावानी अशा पद्धतीचं जर नियोजन केलं तर मला असं वाटतं की कापूस उत्पादकाचं ज्याला आपण पांढरं सोनं पिकवणारा शेतकरी म्हणतो त्याचं काहीतरी संरक्षण करण्याचं नियोजन केलं आणि त्याची इन्कम जरी दुप्पट झाली नाही तरी त्याची इन्कम कमी होणार नाही, त्याचं कमाई कमी होणार नाही आणि तो जगू शकेल. आणि म्हणून आपण अशा पद्धतीचं नियोजन आत्तापासून करूया एवढीच मी विनंती सरकारला करतो. नमस्कार, धन्यवाद.